तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. आज बघा, मार्केटमध्ये दररोज 1-10 दिवस झाला हजारो गाड्याची आवक आहे. केवळ ढिसाळ नियोजन आणि मार्केट कमिटीच्या चुकीमुळं सगळ्या शेतकऱ्यांचे हाल खूप होत आहेत. आणि शेतकऱ्यांसाठी त्यांना लघवीची सोय आहे ना जेवायची सोय आहे. जे काही करायचं आहे अडत्यानीच करायचं आहे, अडत्यानीच मारायचं आहे, व्यापाऱ्यांनीच मारायचं आहे. मार्केट कमिटी मात्र नुसतं बसल्या जागी मालक होऊन बसली आहे. आणि केंद्र सरकारनं निर्यातबंदी न सांगता जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आमच्या गाड्या एक्सपोर्टसाठी रस्त्यात होते, करोडोंचं नुकसान झालेलं आहे. हे कोण भरून देऊ शकतं आहे का? कोणी देऊ शकणार नाही. आणि मार्केट कमिटीमध्ये सगळे गेट जे आहेत फक्त चोरांसाठी ओपन आहेत, चांगल्यांसाठी ओपन नाहीत. तुम्हाला सांगतो, मार्केट कमिटीमध्ये एवढी चोरी आहे हिशोबाच्या बाहेरमध्ये. तुम्हाला इथं तुमचे कॅमेरे असतील तर बघा किती बाया पिशव्या भरून बाहेर जातात. आणि मार्केट कमिटीच्या गेटच्या बाहेरच कांदे विकत बसतात चोरं, त्याला मार्केट कमिटी काय करू शकत नाही. आणि जे आम्हाला त्यांना भांडणं करायचे आहेत आम्हीच करावं लागतं आहे. मार्केट कमिटी फक्त बघायचं सोंग घेते, बाकी काय करत नाही. आणि गेटमध्ये वॉचमॅन जे आहेत आहेत फक्त कागदावरती, आम्हाला तरी कुठं दिसत नाहीत. जे चोर येतात ना तेच वॉचमॅनला काय म्हणते, तेही गबस रे, म्हणजे आरेरवी झाली इथं सगळ्यांची. आणि यावर मार्केट कमिटीचं काय बोलणं नाही आहे. कर्मचारी लोकं तर आम्हाला कुठं दिसत नाहीत, फक्त टिपणं कुठं आहे, शेअर्स कुठं आहे एवढंच त्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर ना यांना चोरी का थांबवता येत नाही, कारण आजपर्यंत आम्हाला कळालं नाही. आता मागं पण मागच्या चेअरमनच्या टर्ममध्ये पण 1000-1200 गाडी आवक होती असं कधी म्हणजे गोंधळ उडालं नाही आहे, एकदम शिस्तीत कामं होत होते. आताच का कर्मचारी कुठं गायब झाले मला विचारायचं मार्केट कमिटीला. आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुठलेही कर्मचारी नाही आहे ना, व्यापाऱ्यासाठी कुठली सुविधा आहे ना, शेतकऱ्यांसाठी कुठली सुविधा आहे. यामुळं सगळं बोजवारा उडालेला आहे सध्याला तरी. मार्केट कमिटीवर शेतकऱ्यांचं प्रेम आहे तसं मार्केट कमिटीचं प्रेम शेतकऱ्यावर आणि व्यापाऱ्याला राहायला पाहिजे, पण ह्यांचं प्रेम कशावरती वेगळं आहे मला माहीत नाही आहे. एवढंच मी बोलतो.